मला एक महत्त्वाचा तो प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे अर्थातच तुमची जी काही बॅक सीन जी काही केमिस्ट्री आहे आतापर्यंत रंगलेली, तुम्ही पहिल्यांदाच तुम्ही मीडियाच्या समोर येत आहात माझ्या माहितीप्रमाणे, तर कसं असतं तुमचं ओव्हरऑल तिकडचं सगळं शूट आणि या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही कशा पद्धतीने काय एन्जॉय करता? आम्ही फोटोजसुद्धा तुमचे पाहतोय, काय एकूण असं काय गमती जमती तुमच्या चाललेल्या आहेत आम्हाला सांगा ना. आम्ही रिअल लोकेशन्समध्ये शूट करतो, सो बेसिकली आपण जे बघतो ते सेट नाही आहेत. आम्ही आउट ऑफ मुंबई म्हणजे साताऱ्याहून एक 25 किलोमीटरवरती चांदवडी म्हणून गाव आहे, तिकडे रिअल लोकेशन घेऊन रिअली आम्ही बाहेर शूट करतो आहे. सो आउटडोअर असतं, थोडं हेक्टिक होतं, बेसिकली सेटमध्ये आम्ही नाही आहोत. सो रिअल लोकेशन्समध्ये करायला जेवढी मजा येते तेवढी मला नाही वाटत सेटवरती करायला मजा येईल. सो आम्ही पण खूप एन्जॉय करतो आहे आणि इतकं हेक्टिक पण होतं कधी कधी, पण करताना ओव्हरऑल खूप मजा येते. अजिंक्य, तुझ्यावरती महाराष्ट्रातल्या खूप तरुणी फिदा आहेत असं एक उडत उडत एक बातमी आलेली आहे, तर काय म्हणजे मनात आता नेमक्या भावना काय आहे? आता मला माहीत नाही की आहेत का नाही, मी माझं काम करतो आहे, सगळ्यांना ते आवडतं, सगळ्यांना सांगतो की असंच प्रेम करत राहा सगळ्यांनीच आणि माझ्याकडून चांगलं काम होईल ही अपेक्षा करतो. आणि या क्षणाला म्हणजे असं कुठला तुम्हाला सीन आठवतोय की जो तुम्हाला शेअर करायचा, कुठला मोमेंट आहे जो तुम्ही रसिकांसोबत तुम्ही शेअर करू इच्छिता या मालिकेतला आत्तापर्यंतचा म्हणजे लक्षात राहिलेला? एक सीन होतो ज्यावेळी विकी ट्रेनिंगला जातो आणि आम्ही देवळात झोपलेला असतो आणि त्यावेळी तो जाताना आम्ही त्याच्याकडे त्याला बोलतो की कुठे निघालास, तर तो म्हणतो की आता जाणार मी, मला जायचं. तो जो क्षण होता की असं वाटलं की विकी आम्हाला खरंच सोडून निघाल आणि त्यावेळी विकी आणि मी खरोखर रडलेलो ऑफस्क्रीन. मला फ्लॅग होस्टिंगचा जो आम्ही सीन केलेला तो मला खूप आवडला, बिकॉज आफ्टर स्कूल आणि आफ्टर कॉलेज एक 2-3-4 वर्षांच्या गॅपनंतर आम्ही तो इथे केला आणि तसं मला रिअल वाटला करताना आणि ते मला खूप आवडलं शूट करताना. पण बेसिकली आम्ही अँथम खूपदा गायलो, फ्लॅग होईस्ट केला, कारण बेसिकली एकच शॉट सारख्यासारखा करायला लागतो, ते पण करून करून कंटाळा येत नव्हता. सारख्यासारखा तो तिरंगा जेव्हा मस्त फ्लाय होत होता तसं मस्त वाटत होतं बघायला. लागिर झालं जी गाऊन दाखव ना. लागिर 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 Thank you.